Hello everyone. Today we are going to learn about minors and cofactors. This is the basic part of matrices. Okay. Then what is minors? Minors. Okay. So minors are like this. You can denote minor like M. Okay. आता हे मायनस जे आहेत ते प्रत्येक इलिमेंट्सचे मिळतात. फॉर एक्झाम्पल एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. ओके, आता मायनस म्हणजे काय? हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचे तेवढेच मिळतात. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. ओके, आता हा एक मॅट्रिक्स आहे. ए इज इक्वल टू 2, -3, 4, 5. दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं होतं, आता याचे नंबरिंग्स लक्षात ठेवा. काय नंबरिंग्स आहे? दिस इज A11, A12, A21 अँड A22. ओके, देन मायनस आर डिनोटेड बाय M. ओके, मग आता तुम्हाला मायनस घ्यायचे आहे तर या पार्टचे जर मायनस घ्यायचे असतील, मीन्स A11 मीन्स M11 minor of first row and first column. As already I told that 1-1, first one denotes row and second one denotes column. Okay, then what is M11 now? So you have to take the determinant of M11 ahe tyacha related, means A11 ahe tyacha related जे रोज आहेत आणि जे कॉलम्स आहेत ते तुम्हाला सोडायचे. ओके, राहिलं काय? फक्त मग 5. दिस इज युअर M11 मीन्स मायनर ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. देन व्हॉट इज M12? ओके, M12 दिस इज M12 मायनर ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम. ओके, देन आता याच्या रिलेटेड जे पार्ट्स आहेत कुठले कुठले? हा फर्स्ट रो येतो आणि सेकंड कॉलम येतो, मग राहिलं काय? 4. M12. नेक्स्ट M21. देन व्हाट इज M21? दिस इज -3. ओके, देन M22. M22 इज ओके. आता हे झाले मायनस. मायनस फाइंड केल्यानंतर तुम्हाला को फॅक्टर्स फाइंड करायचे असतात. ओके, नाउ को फॅक्टर ऑफ 2. ओके, को फॅक्टर्स हे झाले मायनस. देन को फॅक्टर ऑफ 2, देन को फॅक्टर ऑफ 2 इज, आता तुम्हाला मी नंबरिंग सांगितलं होतं. ओके, मग काय करायचं? हिअर इज -1. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही को फॅक्टर फाइंड करत असता तेव्हा एव्हरी टाइम तुम्हाला -1 लिहावंच लागणार आहे. ओके, देन आता -1 म्हणजेच आता -1 रेस 2 हे 1+1 करायचं. या इलेमेंटचा नंबर काय? A11 आहे, म्हणजेच -1 रेस 2 1+1 करायचं इंटू M11. म्हणजेच काय येतं बघा? -1 चा स्क्वेअर 1 येणार इंटू M11, म्हणजेच काय येतं? 5 येत. दिस इज को फॅक्टर ऑफ 2. को फॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू 5. सिमिलरली को फॅक्टर ऑफ -3. सो व्हॉट वी हॅव टू राईट हियर नाउ? -1 रेस 2, व्हॉट इज द नंबर ऑफ दिस एलिमेंट? A12 means you have to add 1+2, okay, into M12 means -1 cube is -1 into what is M12 now? That is 4, means your answer is -4, means cofactor of -3 is -4. Similarly, you can find the cofactor of 4. Cofactor of 4 is equal to
minus 1 raised to 2 plus 1 into m21. So what is the answer of this? m21 here it minus 1 into minus 3 means your answer is 3. Similarly, cofactor of 5. Cofactor of 5 is minus 1 raised to 2 plus 2 into m22 means minus 1 raised to 4 is positive, means 1 into m22. What is m22 now? 2. Means your answer is 2. These are the minus and cofactors. This is for square matrix, means this is 2 by 2 matrix. Okay. As we take 3 by 3 matrix. Okay, in 3 by 3 matrix, here A is equal to minus 1, 3, 4, 2, minus 3, 2, 1, minus 1, and 0. Okay, then minus, what is M11 now? As already I told that. M11. Okay. आता M11 म्हणजे काय? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याच्या रिलेटेड, ह्या एलिमेंटच्या रिलेटेड जो रो आहे आणि जो कॉलम आहे तो सोडून द्यायचा. राहिलं काय? सो यू हॅव टू सॉल्व द डिटर्मिनंट ऑफ दिस मायनस 3, 2, मायनस 1, 0. तुम्ही डिटर्मिनंट फाइंड करता. सिमिलरली त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं मायनस फाइंड करायचे आहे. ओके, फक्त डिटर्मिनंटला काय करायचं असतं, तुम्हाला फर्स्ट रो तेवढंच घ्यायचं असतं. ओके, पण मायनस फाइंड करतेवेळी प्रत्येक एलिमेंटचे तुम्हाला मायनस फाइंड करायचे आहे. ओके, मग आता याचा आंसर काय तो बघा. मायनस 3 इंटू 0, 0 मिडल टर्म, मायनस मायनस 1 इंटू 2, मायनस 2, मीन्स युअर आन्सर इज 2. ओके, देन व्हॉट इज M12 नाउ? इट इज M12. ओके, म्हणजेच फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, राहिले एलिमेंट्स 2 2 1 0. ओके, 2 इंटू 0 इज 0 अगेन, अँड मिडल टर्म मायनस 1 इंटू 2, मायनस 2, मीन्स युअर आन्सर इज मायनस 2. ओके, आय विल टेक अल्टरनेट, देन आय विल टेक M23. ओके, बाकीचे तुम्ही फाइंड करा मायनस. ओके, नाउ M23. ओके, M23 म्हणजे काय ना? सेकंड रो अँड थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे ह्या हा जो 2 आहे याच्या रिलेटेड जे रो आणि जे कॉलम्स आहेत ते सोडून द्यायचे. राहिले कोणते बघा आता. ओके, मायनस 1, 3 अँड 1, मायनस 1. ओके, देन व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? मायनस 1 इंटू मायनस 1, 1, मिडल टर्म मायनस 1 इंटू 3, दिस इज 3, देन 1 मायनस 3 इज मायनस 2, M23. गॉट इट? नाउ आय विल टेक M32. ओके, सो M32 मीन्स थर्ड रो अँड सेकंड कॉलम. 32, एज ऑलरेडी आय टोल्ड दॅट 3, this first number denotes row and second number denotes column. हे कायम लक्षात ठेवा, हे खूप गरजेचं आहे. ओके, देन M32. आता तुम्हाला सेकंड कॉलम सोडायचा आहे आणि थर्ड रो सोडायचा आहे, म्हणजे राहिले एलिमेंट्स मायनस 1, 4 अँड 2, 2. ओके, आता यांचं कॅल्क्युलेशन काय येणार बघा. मायनस 1 इंटू 2, that is minus 2, middle term minus 2 into 4 is 8, means your answer is minus 10. आता हे झाले minus. Now cofactors. Okay, आता प्रत्येक टर्मचे असे तुम्ही cofactors find
माइनस फाइंड करून घ्या, देन प्रत्येक टर्मचे कोफॅक्टर्स फाइंड करून घ्या. ओके, देन कोफॅक्टर ऑफ m11 मीन्स मायनस वन, कोफॅक्टर ऑफ मायनस वन इज. ओके, आता इथं फाइंड करताना काय करायचं, एज आय ऑलरेडी टोल्ड दॅट मायनस वन इज कंपल्सरी, मायनस वन रेस्ट. आता याचं नंबरिंग तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याचे नंबरिंग काय येतात, हे ए वन वन, ए वन टू, ए वन थ्री, ए टू वन, ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री वन, ए थ्री टू अँड ए थ्री थ्री. ओके, हे असे नंबरिंग आहेत, हे नंबरिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, देन आता मायनस वन हा इलेमेंट आहे, म्हणजे याचे नंबर्स काय आहेत, वन प्लस वन इंटू, आता तुम्हाला काय फाईन करायचं आहे, एम वन वन मीन्स मायनस वन चा स्क्वेअर वन येतो, एम वन वन आन्सर तुमचं काय आलेलं आहे, टू आलेलं. ओके, देन कोफॅक्टर ऑफ, कोफॅक्टर ऑफ नेक्स्ट इलेमेंट इज थ्री, कोफॅक्टर ऑफ थ्री इज इक्वल टू, देन मायनस वन इज कंपल्सरी, मायनस वन रेज टू, व्हॉट इज द नंबर ऑफ दिस एलिमेंट, वन अँड टू मीन्स वन प्लस टू इंटू एम वन टू. ओके, देन मायनस वन क्यूब, मायनस वन क्यूब इज मायनस वन इंटू एम वन टू इज मायनस टू, मीन्स युअर आन्सर इज टू. ओके, सिमिलरली यू हॅव टू फाइंड द कोफॅक्टर ऑफ एव्हरी इलेवन. ओके, देन नेक्स्ट वन, कोफॅक्टर ऑफ एम टू थ्री, एम टू थ्री दिस इज द टू. ओके, देन मायनस वन रेस टू, टू प्लस थ्री मीन्स हियर एम टू थ्री, मायनस वन रेस टू फाईव, मायनस वन रेस टू फाईव इज मायनस वन इंटू व्हॉट इज एम टू थ्री, हियर मायनस टू, व्हॉट इज युअर आन्सर, टू. सिमिलरली कोफॅक्टर ऑफ, कोफॅक्टर ऑफ एम थ्री टू मीन्स मायनस वन, देन मायनस वन रेस टू, थ्री प्लस टू इंटू एम थ्री टू. ओके, शेअर अगेन मायनस वन इंटू एम थ्री टू, एम थ्री टू युअर आन्सर इज मायनस टेन. ओके, देन मायनस वन इंटू मायनस टेन इज टेन, हिअर इज युअर कोफॅक्ट. ओके, सो दिस इज थ्री बाय थ्री मॅट्रिक्स. ओके, मग आता थ्री बाय थ्री मॅट्रिक्स असेल तर तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचे मायनस आणि कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतात. ओके, मग हे जे नंबरिंग्स आहेत हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे, ह्या नंबरिंग्सवर हे सगळं डिपेंड आहे टोटली. ठीक आहे, जरी आता तुम्हाला माहीत नसेल तरी असं लिहून घ्या प्रत्येक वेळेला, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, काही एक्झाम्पलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत लिहित गेला तर आपोआप तुमच्या लक्षात राहील, मग पुढच्या वेळी नाही लिहिलं तरी चालेल. ओके, फक्त हे नंबरिंग्स लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रत्येक वेळेला इम्पॉर्टंट काय आहे तर हे मायनस वन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता मायनस आणि कोफॅक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाचे पार्ट्स काय आहेत, तर तुम्हाला फर्स्ट डिटर्मिनंट सॉल्व करता आलं पाहिजे. ओके, डिटर्मिनंट सॉल्व करता जर आलं तर मायनस फाइंड करता येतात, मायनस फाइंड करता आले तर कोफॅक्टर्स फाइंड करता येतात. ओके, आता कोफॅक्टर मध्ये महत्वाचा पार्ट काय, तर मायनस वन. ओके, मग आता तुम्ही कोफॅक्टर कुठल्या एलिमेंटचा फाइंड करत असता त्या एलिमेंटचा मायनर घ्यायला पाहिजे. ओके, मायनर शिवाय कोफॅक्टर्स फाइंड करता येत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मग आता मायनस आणि कोफॅक्टर्स हे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. ओके, आता तुम्हाला एक होमवर्कला एक्झाम्पल देतो काही. ठीक आहे, आता ह्याचे पण राहिलेले मायनर्स आणि राहिलेले कोफॅक्टर्स तुम्ही फाइंड करून घ्या. देन find minors and cofactors.
Okay, so first example, A is equal to 3, 5, 8 minus 1, 2, 3 10, 9, 7. Second example, A is equal to minus 5, 2, 4 3, 1, 0 0, minus 1, 2. And third example is A is equal to 2, minus 2, 2, 5, 0, 1, 1, 8, 7. हे तीन एक्झाम्पल्स आहेत, याचे मायनर्स आणि को फॅक्टर्स फाइंड करा. आणि आधीचे जे एक्झाम्पल झालेले आहेत त्याच्यात पण काही मायनर्स आणि को फॅक्टर्स राहिलेले आहेत, ते सगळे फाइंड करा. ओके, आणि मायनर्स आणि को फॅक्टर्स फाइंड करताना सिक्वेन्सलीच फाइंड करा. एक इकडचं एक तिकडचं असं फाइंड करू नका. हे का सिक्वेन्सली फाइंड करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. ठीक आहे, थँक्यू. हे तीन एक्झाम्पल्स तेवढे सॉल्व्ह करून घ्या. ओके, आणि याच्यातून काही प्रॉब्लेम्स असतील तर यू कॅन आस्क मी डायरेक्ट. ओके.